धन्यवाद अतीश जी पाटिल, इनका सुमधुर आवाज आप सभी ने सुना। बहुत ही बढ़िया मैच हुई, नवगढ़ टीम ने मैच को जीता, लेकिन अब मैदान के अंदर ये फर्स्ट राउंड का अंतिम मुकाबला भवरा टीम, सागर सम्राट भवरा टीम चे समर्थक ऋषिकेश सुतार यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। पाटनोली टीम आपला 12वा प्रतिनिधि और इस बार या चली 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 और अंत में बॉल जीत गई, फील्डर की आर, गेंद बाउंड्री पार, 4 रन। पाटनोली कप्तान आपको विनती है, वो खिलाड़ी अगर आपके पास नहीं है तो समझ जाए क्या होगा। चलिए पाटनोली कप्तान और इस बीच स्कोर है सागर सम्राट भवरा टीम का 4, बल्लेबाज तेजस ने इस बार शानदार बाउंड्री लगाई। एक बार फिर से कवर के क्षेत्र में फेंको यार, फेंको बॉल, देखो पैसा लगाएगा, घर खाली गया तो ठीक, भर के आया तो जाएगा। इस बार 6 रन है, बोला तो बोला, छक्का ठोक दीजिए। और 6 के साथ स्कोर 11। अच्छी बॉल, बहुत ही बढ़िया इस बार देखा जाए ये गेंदबाजी, जो गेंदबाज इस बार देखा रहा है योगेश पाटिल, तेजस के रहे 5 पे और किरण के रहे 6 पे। शॉट यार, शॉट शॉट शॉट, बेहतरीन शॉट, 6 रन। और 6 के साथ स्कोर पहुंचाए 11-17। तो छक्कों की एंट्री के लिए सुशांत जी टांडर इनकी तरफ से 1000 रुपए का इनाम, लेकिन ये ओवर हुआ समाप्त, यानी कि आप देख सकते हैं इस पहले ओवर के बाद जो सागर सम्राट भवरा टीम का स्कोर है 17 विदाउट लॉस। बहुत ही बढ़िया बल्लेबाजी और खराब गेंदबाजी का मुजारा पेश, कमांड है ये। वो जानकारी अब तुम संदीप पाटिल से पूछ सकती। टीम का स्कोर 17 विदाउट लॉस, तेजस खेल रहे 5 पे और किरण खेल रहे 12 पे। सेकंड बॉलर आए तन्मय, तन्मय और उसके ज्यादा हकदार राजेंद्र घरत भी है। शॉट हवा में जरूर है,
कवर एक्स्ट्रा कवर के ऊपर खेला हुआ शॉट, फील्डर ने जाकर गेंद को पकड़ लिया, दो रन मिलेंगे और दो रनों के साथ स्कोर आगे 19 पे स्कोर जा चुका है। शॉट, बोर्ड शॉट लेकिन कैच और गुड क्या अच्छी, लेकिन मिलेंगे दो, दो के साथ सागर सम्राट भौरा टीम का स्कोर है 21 छक्कों की हैट्रिक के लिए सुशांत जी तांडेल मैनपम बाली इनकी तरफ से 1,000 रुपए का इनाम। ₹200 का इनाम है हर चक्के के लिए। कैच, लालच बुरी बना और झटका लगा, पहला विकेट गिरता हुआ सागर सम्राट भौरा टीम का स्कोर है 21 पे, पहला विकेट गिरता हुआ तेजस मैदान से बाहर जा रहे अपनी टीम के लिए 9 रनों का योगदान और हमारे स्कोर है हमारे दाढ़ी वाले। जतीन रामदेव बाबा के बाद यह है दाढ़ी वाली, यानी कि लगभग देखा जाए झटका तो मिल चुका है, लगभग नए बल्लेबाज मैदान के अंदर जा रहे भाव राखे आदित्य। स्कोर 1 विकेट के नुकसान पे, आखिरी मैच है फर्स्ट राउंड का। ये शॉट देखिए क्या गुड शॉट, आ गया 6 अंपायर बोला आ गया आग का गोला, ₹200 का इनाम। अजय जी सक, अक्षय सकपाल, अक्षय जी सकपाल इनकी तरफ से इनाम है हर चक्के के 200। स्कोर 27, ये भी गई, ये गेंद गई, इस बार देखा जाए सीधा सीमा रेखा के बाहर, नंबर आया 6। देखिए रात पूरी तरह से आगे जा रही है, बल्लेबाज गर्म है, ठोक लीजिए। ये गाना लगना के बाद भौरा वाले नाच रहे हैं, वो डगआउट देखे हिल रहा है पूरा गाने के ऊपर, डबल सीट गए लगते तुम 33 स्कोर हो चुका है, ठोकम ठोक जोर से, कड़ाई में जब तेल गर्म होता है ना तो बड़ा छोड़ने को मजा आता है। हैट्रिक का मौका है आदित्य बायहाथ के बल्लेबाज, इस बार आदित्य ने जरूर खेला है, गैप में गेंद है और लॉन्ग ऑफ खिलाड़ी गेंद को उठाते समय 2 रन इकट्ठा कर चुके, 2 के साथ आदित्य पहुंचे 14 पे, 2 के साथ सागर सम्राट भौरा टीम का स्कोर है 35-35। ओवर की समाप्ति, आखिरी 18 बॉल शेष, 3 ओवर की मैच शेष है और मेरे हिसाब से घड़ी के अंदर बजे हुए 1:23, मतलब कुछ टाइम नहीं हुआ है अभी तक, 18 बॉल शेष है, 3 ओवर की मैच है डीजे कमान।
ये पहले ओवर में आए 17, तो इस ओवर में आए 18। परिवर्तन करो, शॉट चलन चलन चलिए। छक्कों की आंधी आई मैदान के अंदर और जोरदार मार पड़ रही है। रतेश और इस बार मिड विकेट के एरिया में गुड फील्डिंग, बढ़िया फील्डिंग, मिलेंगे दो दो के साथ सागर सम्राट भावरा टीम का स्कोर आगे 43-43। तैतालीस पे स्कोर जा चुका है और इस ओवर की अभी तक का चार बॉल शेष, तीसरा ओवर जारी है। रतेश बॉलिंग मार पर है और उनके सामने बल्लेबाज है केरन और ये चली कमेंट्री बॉक्स मान वंदना देने के लिए, ठोकम ठोक आग लगाई है पार्टनरी के खिलाफ। और बल्लेबाज जो नित्य इन्हें राजेश उसरली, इनके तरफ से 1000 रुपए का इनाम। स्कोर 49-49, एक विकेट के नुकसान पे आखिरी तीन बॉल शेष। ये बड़ा प्रहार, बॉल को देखो और बॉल को मारो। आखिरी गेंद शेष इस तीसरी ओवर की, खूबसूरती के साथ तमाम दर्शक का कोने कोने पे बैठकर माजी विधायक ट्रॉफी और सरपंच ट्रॉफी का ये आनंद लेते समय सभी के हार्दिक स्वागत। ओ इस बार गेंद को धीरे से स्टीयर किया है, सिंगल जरूर मिलेगा और एक सिंगल के साथ ओवर की समाप्ति। तीन षटकानंतर सागर सम्राट भवरा संघाची धावसंख्या होती 50 अर्थात 50 पूर्ण झालेले आहेत एक विकेटच्या नुकसानामध्ये। आता उर्वरित 12 चेंडूचा खेळ बाकी आहे, जाऊया डीजे कडे। राकेश ठाकरी और इस बार लॉब की हवा में कैच मिड ऑफ, ना जजमेंट नहीं ले सकते। दो रन जरूर मिलेंगे और दो के साथ स्कोर पहुंच 52 के घर में। सागर सम्राट भवरा बनाम ये मैच चल रही है। आराध्य स्पॉट पाटनौली के बीच एक ही सिंगल मिलेगा और एक सिंगल के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता है 53।
बढ़िया स्कोर बन चुका है, आसमान खाली है और चंद्र साक्षी में है। दर्शकों का आवाज देगी है, वो जोर से आवाज दे रहे सुजान नांडेल जी के लिए, इस साल अपना कर्तव्य है। ओ हल्की यादव से इस बार गेंद को खेल दिया है, सिंगल जरूर मिलेगा, एक को कन्वर्ट दूसरे में किया, गुड रनिंग बिटवीन द विकेट, दो के साथ स्कोर आगे 55-55, नौ संख्या 55। आखिरी तीन गेंद शेष इस चौथे ओवर की। देर तो बज चुका है, लगता है 4 बजेंगे, जाते समय मुर्गा बांग देगा घर में, 5 और ये हवा में आउट होने की संभावना और खिलाड़ी मैदान से बाहर, जबान कैसी अपनी। और नए बल्लेबाज आए प्रतीक, क्या मेरे मैन थोड़े से निराश हो गए, अरे ड्यूटी है संभालना पड़ता है, जाओ। और एक बार फिर से जोरदार प्रहार करने गए हुए, सिंगल जरूर मिलेगा, दूसरे के लिए पलट चुके और दूसरा पूरा, गुड रनिंग बिटवीन द विकेट, अच्छा तालमेल सूझबूझ के साथ ये दो रन इकट्ठा, स्कोर 57 यानी कि 57 और आखिरी गेंद शेष इस चौथे ओवर की, यानी कि शेवट तक चेंडो। शॉट अच्छा है लेकिन इस बार खराब बैकअप देखने को मिल चुका है, दो रन मिलेंगे और दो रनों के साथ सागर सम्राट भवरा टीम का स्कोर 59। आदित्य मैदान से बाहर जाने के बाद नए बल्लेबाज आए थे ऋतिक प्रतीक, जो व्यक्तिगत दो पे खेल रहे, 12 पानी लेके जाइए, पानी चाहिए पाटनोली टीम को तो पानी लेके जाइए, जाओ किसी को लेके जाओ पानी दो, और खिलाड़ी पिएंगे पानी, तब तक के लिए लोग इंतजार कर रहे कि थोड़ा सा एक संगीत चाहिए, लोग खुश हम खुश, डीजे ठोक। इस विधानसभा के जो निवन्नों आने वाली है, इसे वोट
आप सभी हमारे माजी आमदार मनोहर शेर भोईर साहब जी को दीजिए और उनका विजय कीजिए। लेकिन ये गेंद खराब है, वाइड गेंद और टीम का स्कोर आगे 60 की गर्मी। आखिरी गेंदबाज का नाम है पाटोली का रतेश। रतेश के सामने इस बार 18 पे खेल रहे आदित्य। और इस बार हवा में कैच, गुड कैच। और अभी बल्लेबाज वापस आ चुके किरण। और टीम का स्कोर देखा जाए तो मेरे हिसाब से 60 रन, यहां लगभग देखा जाए 3 विकेट मार गए, 3 विकेट मार। और टीम का स्कोर 60 के घर में, 3 विकेट के नुकसान पे नए बल्लेबाज नरेश। और शॉट यार, इट इज यूज माइटी सिक्सर। क्या हुआ, सीधी गेंद गई है हमारे तुकाराम गांव के भाई के दुकान में कहने के लिए, धंधा फूले। 6 रन। के साथ स्कोर 66 यानी के 66। और विकेट से इस बार भी जोरदार हिट किया है, लेकिन गैप में गेंद, 4 रन। ठोक ठोक दीजिए, ठोक ठोक। सत्तर स्कोर, 74 का हाईएस्ट स्कोर है नवगर का। इस बार यहाँ गैप में गेंद, यहाँ क्या होगा, एक सिंगल दूसरे के लिए, मगर एक ही सिंगल और स्कोर आगे 71। गेंदे बची हुई 2, हाईएस्ट स्कोर है 74, तो आपको बनाना पड़ेगा 75। तो 75 बनाने के लिए 4 रन चाहिए, 2 बॉल शेष है कि हाईएस्ट स्कोर होगा छक्का मार के, हो भी सकता है, देखना पड़ेगा। आखिरी 2 बॉल शेष है, 71 रन स्कोर, हाईएस्ट स्कोर बनाने के लिए छक्का तो मारना ही पड़ेगा आपको, या बाउंड्री। इस बार हवा में और ये छोड़ दिया लॉलीपॉप। और ये दो क्या कर रहे हैं पार्टनरली वाले तुम, और तीसरे के लिए भाग रहे, और ये 3 के रन आउट, इस बार आउट है, 2 ही रन और स्कोर पहुंचा है 73। हाईएस्ट स्कोर बनाने के लिए 2 रन चाहिए, तीसरे रन के लिए आउट हो चुके, और आखिरी गेंद शेष है। ये सवाल भाई का है, जिसका हाईएस्ट स्कोर उसी को बाय मिलेगी। बिल्कुल, अगर स्कोर लेवल हो जाएगा तो विकेट के ऊपर आपको बाय मिलेगी। 2 रन इकट्ठा किया तो 75 बनेंगे।
इस गेंद के ऊपर कितने रन आएंगे? उन्होंने 73 रन इकट्ठा किए थे, 73 का उनका हाईएस्ट स्कोर है। और ये देखिए कोई रन नहीं है, यानी कि अभी स्कोर हो चुका है 73। अभी देखना पड़ेगा। यस, पिरकुन ने, पिरकुन कैप्टन आने नेशनल नागा कप्तान यांना विनंती असेल, आपण दोघनी कॅप्टन ने टॉस साठी यावं। नेशनल नागा वर्सेस पिरकुन इलेवन, पिरकुन कॅप्टन, आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस साठी यावं। सामना 3 षटकांचा असेल, दोन्ही कॅप्टन लक्षात ठेवा, नॅशनल नागाव आणि पिरकुन इलेवन, पिरकुन दोन्ही कॅप्टन या टॉस बॉक्स मध्ये टॉस साठी। तर विजयासाठी इथं मात्र 74 धावांची गरज आहे, ती म्हणजे आराध्य स्पोर्ट पाटणोली संघाला। या प्रतिची बडी यांना ऐकूया, होईल मॅच मध्ये मजा ए रंगत। 1:39 सर्वांना पुन्हा एकदा गुड मॉर्निंग। ठाकूर उर्फ भारत ठाकूर जसकार, आपणास मी विनंती करू की आपण मंचकावर यावं आणि आसन ग्रहण करावा। या स्पर्धेच्या माध्यमातून सन्माननीय आयोजकांच्या वतीनं आम्ही तुमचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतोय। चलूया मैदानाच्या दिशेनं, ज्या ठिकाणी आपण पाहतोय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे माजी आमदार चषक व सरपंच चषक 2024 ची एक शानदार स्पर्धा। सन्माननीय आयोजक आदरणीय श्री निलेजी दत्ताराम घरत, तदनंतर त्यांच्या समवेत आदरणीय श्री निलेजी गोवर्धन घरत, या समवेत खऱ्या अर्थानं सहकार्य आदरणीय श्री शैलेजी भोईर साहेब शिवसेना शाखा प्रमुख आणि सुरेजी पाटील माजी उपशाखा प्रमुख म्हणून ते कार्यरत आहेत, त्यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतोय। सगळ्या मान्यवरांचं स्वागत। या दरम्यान आपण पाहतोय या मंचकावर सन्मान केला जाईल आणि आपण पाहतोय अगदीच तत्परेत शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि शेबा गावाचा बुलंद आवाज आदरणीय श्री एलजी म्हात्रे साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे, त्यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतोय। चले मैदानाच्या दिशेनं कुठेतरी या शेवटच्या 2 चेंडूमध्ये ज्या धावा हव्या होत्या, टॉप स्कोर बनण्याची संधी भवरा संघाला होती, परंतु तदनंतर 2 चेंडूमध्ये धावा आल्या नाही, तिथे विकेट्स पडताना आपण पाहिल्या आणि एक संधी जी होती ती त्यांची आता हुकली आहे, पण अजूनही एक संधी समोरच्या संघाला असेल। दुसऱ्या डावामध्ये जर हा धावांचा आकडा आपण मोठा केला किंवा
चौकारान षटकारान जर सामना फिनिश केला तरी देखील पाटनोली संघाला टॉप स्कोरर होता येऊ शकतो। चला दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे टॉस बॉक्स मध्ये चला। विक्रांत ठाकूर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल आणि आपण मैदानावर चलूया। ज्या ठिकाणी आपण बघतोय दुसऱ्या डाव्याला सुरुवात होते धावा करायच्या आहेत 74 आणि प्रत्युत्तर देण्यासाठी दोन खेळाडू मैदानामध्ये तन्मय पाटील विशाल पाटील ही जोडी। पहिला चेंडू ओव्हर पिच आहे लॉंग ऑनच्या दिशेने आलाय जजमेंट चुकलंय खेळाडूचं चेंडू गेला वन बाउंस वर द रो पहिल्या चेंडूवर आलाय A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार। पहिल्या चौकारानं प्रत्युत्तर दिलंय टिट फॉर टॅट जशास तस इट का जवाब पत्थर से तुमचा डाव पहिला होता दुसऱ्या डावाची सुरुवात मी चौकारानं करतोय हे दाखवून दिलंय खेळाडू विशाल पाटील आणि तन्मय पाटील या खेळाडून। यावेळेस काय फटका सजवलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने जाणारा फॅब्युलस फॅन्टास्टिक स्ट्रोक 6 धावा। ज्या चेंडूची अपेक्षा किरण कोंडसकर हा गोलंदाज करत होता लेफ्ट आर्म ओव्हर उलटोस आहे यावेळेस लॉंग अपच्या दिशेने गोळीच्या वेगानं चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर आणखी एक चौकार पाहायला मिळतोय जबरदस्त फटका। षटकाची सुरुवात एकदम जबरदस्त झाली आहे आपण पहिल्या डावामध्ये देखील पाहिलं पहिल्या डावाच्या पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्या होत्या आणि दुसऱ्या डावाची सुरुवात देखील आपण पाहिली तर तब्बल 4 चेंडूचा खेळ झालाय 14 धावा खर्च झाले आहेत महागडे षटक किरण याचं पुढचा बॉल यावेळेस इनसाइड आउट फटका डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरून खेळाडू तैनात आहे यावेळेस मात्र खेळाडूनं अथक प्रयत्न केले मात्र अंततः त्याकडी प्रयत्नांना दाद द्यावी लागेल प्रयत्न चांगला केलाय अडथळला लढकला परंतु कॅच देखील या ठिकाणी सुटलाय 16 धावा धाव फलकावर लागल्या जातील। अजूनही आपण जर पाहिले तर बरेच प्रेक्षक या क्रिकेटच्या सामन्यांचा आनंद घेत आहेत मैदानावर देखील आहेत घर बसल्या देखील होतोय अगदी आपल्या घरच्या संघाला सपोर्ट करणारी सपोर्ट सिस्टम गावामध्ये देखील दाखल आहे मोबाईल आणि टीव्ही वर। यावेळेस चांगला चेंडू चांगलं कमबॅक केलं किरण यानं पहिलं षटक संपलंय 16 धावा धावफलकावर आलाय कुठलाही गडी बाद झालेला नाहीये चांगला स्टार्ट आहे पॉझिटिव्ह अप्रोच आहे अग्रेसिव्ह क्रिकेट पाहायला मिळाला। तन्मय पाटीलच्या बॅटमधून आपण एक षटकार दोन चौकार आणि एक डबल असे एकूण 16 धावा खेळ संपला पहिल्या षटकाचा धावा आल्या 16।
अतिशय सुंदर असं संगीत, परंतु या थंडीमध्ये पायाला आले सगळ्यांचे गोळे, हे देखील आपल्याला सांगावंसं वाटेल, कारण अगदी कडाक्याची थंडी आज आपल्याला जाणवते. अचानकपणे परत एकदा आपल्या भागामध्ये हवामानामध्ये झालेला बदल. मागच्या काही दिवसा अगोदर आपण जर पाहिलं तर क्रिकेटचे सामने एप्रिल मे मध्ये होत आहेत की काय, असा बडनाट ऊन पडलेला, आणि त्यानंतर अचानक परत एकदा आपण विंटर सेशन कडे आल्यासारखं जाणवतं. यावेळेस पहा, हलक्या हातानं चेंडूला सन्मान दिलाय. लिटिल मास्टर सुनील गावस्कर यानं क्रिकेट जगतातल्या प्रत्येक खेळाडूला दिलेला एक छान असा शब्द की चांगल्या चेंडूंचा तुम्ही सन्मान करा आणि वाईट चेंडूंना मात्र तुम्ही सोडू नका, त्यावर धावा जमवण्याचा प्रयत्न करा. आज सन्मानजनक चेंडू, आणि यावेळेस बॅटचा एज आवाज आलाय पंचांचा बोट आबाळाकडे. ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट काढली आहे आदित्य यानं, आणि पहिला गडी या ठिकाणी टिपला गेलाय. मैदानामध्ये रतेश पाटील, चांगल्या पोशाखामध्ये असणारे खेळाडू आपण मैदानामध्ये पाहतोय. संघर्ष सुरू आहे, खेळ सुरू आहे. दोन्ही संघ पहिला सामना जिंकण्यासाठी प्रयत्न करतायत. पुढचा बॉल, गोलंदाज तयार. यावेळेस डिफाईनच्या दिशेनं खेळाडू तैनात, मात्र खेळाडू बनणार का प्रेक्षक, चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर, आणखी एक चौकार. पाहतोय वाईड लाईनच्या दिशेनं त्याचे पाय आणि तदनंतर डीप फाईन लेगचा क्षेत्र, खेळाडूच्या वरून मारलेला चौकार. पुढचा बॉल, यावेळेस त्या दिशेनं बॅट फिरवली गेली आहे. डावची जी संधी आहे, फेकी आणि बॅकअप नव्हतं. निर्धाव चेंडू यावेळेस पाहायला मिळाला. धावा झाल्यात 20, एक खेळाडू आतापर्यंत बाद झालाय आणि करायचे आहेत 74 धावा. अजूनही 54 धावांचं लक्ष बाकी आहे. अंतर फार आहे, परंतु अंतर कापण्याची क्षमता देखील आहे. यावेळेस ओ काय वेग होता, बन्नाट वेग, बॅट येणं अगोदरच दांडी गोल झाली खेळाडूची. आणखी एक विकेट. पण आता एकच गोष्ट सांगावीशी वाटेल की अंतराचा विचार करू नका, समोर अंधार आहे की आणखी काही याचा देखील विचार करू नका. तुमच्या पायापुरता प्रकाश निर्माण करा आणि चालत राहा. हलवार पद्धतीनं तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत अवश्य पोहोचाल. फक्त चालण्याची आणि खेळण्याची हिंमत दाखवा. हिंमत वाला पाहिजे तरच शक्य आहे. खेळाडू नवीन आलाय राकेश. यावेळेस गोलंदाजाचा रनअप थोडासा चुकतोय. अजूनही आपल्या डाव्या आणि उजव्या बाजूला बरेच प्रेक्षक या क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेत आहेत. काही खातायत, काही पितायत, काही मज्जा करतायत, सगळं काही सुरू आहे. यावेळेस खोदून काढलाय, खोदून काढलाय लॉंग ऑफच्या दिशेनं खेळाडू तैनात आहे. एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. यावेळेस काय घडणार,
फणसांचा बोट आला भागाकडे, आणखी एक धक्का लागला जाईल। चांगली रणनीती आहे, चांगले स्ट्रॅटेजी ठेवलाय बौरा संघ, चांगले कमबॅक करतोय। झोप लागत नसे जोपर्यंत आपला संघ कोणत्या गावामध्ये, कोणत्या दिशेमध्ये, कोणत्या भागामध्ये, कोणत्या प्रभागामध्ये क्रिकेटचा सामना खेळतोय, आणि त्याला सपोर्ट घरून देखील होतं आणि मैदानावर देखील केलं जातं। असाच एक समर्थक बवरा संघाचा ऋषिकेश सुतार, याचा आज वाढदिवस आहे आणि त्याला त्याच्या संघाच्या वतीनं वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देखील या ठिकाणी आल्यात। तर तुम्हाला मनापासून शुभेच्छा। तुम जीव हजारो साल, साल के दिन हो 50,000, असंच काहीसं मागणं परमेश्वराकडे राहील। चले मैदानाच्या दिशेनं, अकडे फसलेत आणि फासे देखील टाकलेत गोलंदाजांनी। दोन षटकं संपली, दोन षटकानंतर धावा पाहिल्या तर 21 धावा, पहिल्या षटकामध्ये आल्या 16। ठीकठाक स्थिती होती, पॉझिटिव्ह अप्रोच होता, पण तदनंतर धक्के लागले 3 आणि तदनंतर परत एकदा पाटणोली संघ बॅक फुट वर जाताना पाहायला मिळाला। नवीन खेळाडू आपण पाहतोय तुषार पाटील, यावेळेस टायमिंग चुकलंय, हवेत आय फॉलो थ्रो मध्ये गोलंदाजानं स्वतःच्या हातामध्ये पकडलेला झेल, पाटणोली संघाला लागलेली मी म्हणेन की अगदीच उदसच म्हणावे लागेल, कारण एका मागून एक विकेट पडल्यात। पहिल्या षटकामध्ये 16 आले आणि तदनंतर मागच्या 7 चेंडूमध्ये 4 गडी त्यांचे बाद झालेत। ही स्थिती आपण पाहतोय पाटणोली संघाची। जसा जसा पाटणोली संघ बॅकफुटवर येईल आनंद भवरा संघाला होईल, आणि त्याहूनही आनंद नवघर संघाला देखील होणार आहे, कारण टॉप स्कोरर बनण्याची संधी त्यांना प्राप्त होणार आहे। पुढचा बॉल, गोलंदाज तयार, नवीन खेळाडू मैदानामध्ये असताना बॉलची फेकी केली जाईल। यावेळेस पहा सकवा दिलाय, फिरवलाय बॉल आणि बॉलवर बोट देखील फिरवली आहेत। चांगल्या गतीनं संमिश्र अशी गोलंदाजी आपण पाहतोय, लेग स्पिन ऑफ स्पिन क्षमता वळवण्याची आहे। पुढचा बॉल येतोय, यावेळेस हवेमध्ये चेंडू काही काळ, तदनंतर चेंडू अडवला जाईल, सिंगल धाव या ठिकाणी प्राप्त झाली। तुम्हाला अशा धावानं या ठिकाणी सामना जिंकता येणार नाही आहे, तुम्हाला गती घ्यावी लागेल, तुम्हाला सिद्ध व्हावं लागेल, अगदी टसण द्यावी लागेल या सुरू असणाऱ्या युद्धामध्ये। हत्यार टाकून जमणार नाहीये, या हत्यारांचा वापर करावा लागेल। आणि पहा काय गोलंदाजाची शैली आहे, असं वाटतं फलंदाजाला की ऑफ स्पिन होईल, पण पटकन लेग स्पिन होतोय। व्हाइट बॉलचा इशारा या ठिकाणी जरूर दिला गेलाय, थोडस नियंत्रण चुकलं, पण चांगल्या दर्जाची क्वालिटी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। पुढचा बॉल, यावेळेस पहा भन्नाट वेगानं बॅटचा फ्लो पाहायला मिळाला लॉंग ऑनच्या दिशेनं, पण चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नाहीये, निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे। धावा पाहतोय आपण, 23 या धाव संख्येवर अडकलेली घोडा गाडी, रफ्तार मिळत नाहीये,
धावांना वेग येत नाहीये, धावांचा ग्राफ चढत नाहीये. 16 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या पण तदनंतर अगदी उतरता ग्राफ. यावेळेस पहा आणखी एक व्हाइट बॉल. क्रिकेटचा खेळ आणि शेअर मार्केट जे असतं त्याचा जो ग्राफ असतो ना तुम्हाला तसंच दाखवत असतो, चढ उतार चढ उतार. आणि असंच काही क्रिकेटच्या या मैदानामध्ये देखील आपण पाहतो, सामना कधी वरती कधी खालती. यावेळेस चांगली गोलंदाजी, व्हाइट बॉलचा इशारा आलाय, अतिरिक्त धावा या ठिकाणी वाढल्या जातील. पण मी म्हणेन की एक एक करून काही होणार नाहीये, तुम्हाला तुमच्या धावांना गती द्यावी लागेल, मोठे फटके घ्यावेच लागतील, त्याशिवाय तुमच्याकडे दुसरा पर्याय नाहीये. आज नाही, आता नाही, तर मग कधीच नाही. तुम्हाला एक वर्ष वाट पाहावी लागेल या चषकावर नाव कोरायचं आहे, तर तुम्हाला आता चांगला खेळ करावा लागेल. यावेळेस टॉपेज लागलाय, डीप मिड विकेट लॉंग ऑनच्या अगदीच मधोमध चेंडूला फील्ड केलं जाईल. सिंगल धाव मिळाली, 26 धावा धाव फलकावर लागल्या जातील. शेवटचा चेंडू आहे, सामना दूर जाऊ लागलाय, कारण तिसरं षटक प्रगतीपथावर असताना शेवटचा चेंडू आहे. आणि आता मात्र संकटाची टिकटिक वाजू लागली आहे. यावेळेस श्रीवास स्वीप केलाय, फटका अगदी पॉवरफुल आहे, पॉवर जनरेट केली, चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर. रिवर्स स्वीपचा स्विच हिट, 6 धावा. या षटकानशी धावसंख्या आपण पाहतोय, तब्बल 32 धावा, 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे, 12 चेंडू मध्ये करायच्या आहेत 42 धावा. समीकरण फार मोठं झालंय क्रिकेटच्या खेळामध्ये, हे समीकरण आपण होताना पाहिलंय. नवीन गोलंदाजाचा वापर केला जाईल, आदित्य या ठिकाणी येईल, ज्यानं पहिल्या षटकामध्ये 16 धावा खर्च केल्या होत्या, माफ करा 5 धावा खर्च केल्या होत्या आणि दोन सफलता देखील प्राप्त केल्या होत्या. आता त्याच्याच हातामध्ये असणार त्याच्या कोट्यातील दुसरं षटक आहे. यामुळे शरीराची वेद घेणारी गोलंदाजी आपण पाहतोय, चांगली गोलंदाजी आहे, चांगला टप्पा आहे. आदित्यनं पहिल्या स्पेलमध्ये देखील चांगल्या गोलंदाजीचा नमुना पेश केला. बॅटिंग ऑर्डर जर आपण पाहिलं तर आदित्य यानंच मोडून काढली होती. पुढचा बॉल, यावेळेस लेग स्टिकच्या बऱ्याचसा बाहेर जाणारा व्हाईट चेंडूचा इशारा येईल. बघा व्हाईटची संख्या जर आपण पाहिली ना तर व्हाईट टाकले, धावा दिल्यात, अतिरिक्त चेंडू देखील आहेत, पण चौकार आणि षटकार आलेले नाही आहेत. ही स्थिती आपली परिस्थिती बदलवण्यासाठी चांगली नव्हती. धावा करायच्या तर मोठे फटके आणि मोठा फटका आलाच पाहिजे. यावेळेस फर्स्ट स्लिप मध्ये चेंडू आहे, त्या ठिकाणी खेळाडू उपस्थित, लेग बाईटच्या माध्यमातून एक धाव या ठिकाणी मिळेल. धावसंख्या आपण पाहतोय 34 धावा. सामन्यामध्ये रंजकता नाही आहे, त्यामुळे निश्चितपणे शांत असणारा हा क्रिकेटचा खेळ या ठिकाणी सुरू आहे. हे मगाशीचे सामने जे आपण पाहिले ना ते जबरदस्त झाले, शेवटच्या चेंडूपर्यंत अगदी बलाढ्य लढती आपल्याला पाहायला मिळाल्या. यावेळेस पुढचा बॉल, चांगला खेळून काढलाय, अगदी तळहाताचा वापर केलाय, फ्लिक केलाय चेंडू, स्क्वेअर लेगच्या दिशेने गेला, चौकार. बऱ्याच उशिरानंतर आलेला हा चौकार हलकासा दिलासा, परंतु तो पुरेसा नाहीये. अजूनही या षटकातले 3 चेंडू, सामन्याचं जर गणित फिरवायचं आहे तर या 3 चेंडू मध्ये 3 मोठे फटके येणं गरजेचं आहे.
एक फटका पाहायला मिळतोय। चेंडू जाणार सीमा रेषेच्या बाहेर, जबरदस्त स्ट्रोक, आणखी 6 धावा। चव्वेचाळीस धावा झाल्यात, अजूनही अंतर फार मोठं आहे, पण ते कापलं जाऊ शकतं। तुम्हाला फक्त सिद्ध व्हायचं आहे। पुढचा बॉल यावेळेस पहा, वेगाने फिरवलेली बॅट, एक धाव पळून काढली। बऱ्याचदा क्रिकेटच्या या खेळामध्ये असे सामने आपण पाहिले, एक गोष्ट आपण लहानपणापासून कासवाची आणि सस्याची पाहिली की कधी कधी एका डावामध्ये आपल्याला असं वाटतं की एखादा संघ पुढे जातोय सशाप्रमाणे, पण हळूवार पद्धतीनं कासवाच्या गतीनं दुसरा संघ कधी सामन्यामध्ये शिरकाव करतोय आणि जिंकून जातोय हे देखील आपल्याला कधी कळत नाही, आणि म्हणून समोरच्याला कमी लेखणं ही फार मोठी चूक मी म्हणेन क्रिकेटच्या खेळामधली। कोणीच कधीच क्रिकेटमध्ये कमजोर नसतो, त्याची फक्त असते कमजोर वेळ। ज्याची वेळ त्याची सत्ता, आणि ज्याची सत्ता त्याचाच इक्का सर्वत्र चालतो। मित्रांनो धावा झाले आहेत 46, विजयासाठी हवे आहेत। अठ्ठावीस धावांचं लक्ष आहे, 6 चेंडू 28 धावा। सहा चेंडू 28 धावा, अजूनही बातचीत केली। मी विनंती करेन भवरा संघाला की चला, स्कोर फार मोठा आहे, लक्ष फार मोठं आहे, टीम मीटिंग करू नका, घाई करा। पहा अगदी 2:05 झालेले आहेत आणि अशा वेळेस अजूनही बरेच सामने बाकी आहेत। मला वाटते की आज आपल्याला पहाटेचा रस्ता या दाट धुक्यातून आणि गुलाबी थंडीतून गाठावा लागणार आहे प्रत्येक खेळाडूला, प्रत्येक प्रेक्षकाला, मान्यवर पाहुण्याने देखील, आणि आयोजकांना सहकार्य येत असतं। तुम्ही वेळेचा सदुपयोग करा, आज रात्र संपली सकाळ निघाली तर उद्या परत संयोजनाचा दिवस असतो, नियोजनाचा दिवस असतो। पुढचा बॉल यावेळी चांगला फटका, चांगल्या गतीनं मारलाय, उंची जास्त लांबी कमी पडली, विकेट या ठिकाणी आणखी एक पडेल। यश या गोलंदाजासाठी, या प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी आलंय दक्ष पाटकर यांच्या वतीनं, काटकर यांच्या कडून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये। तर पहिले 500 या ठिकाणी जमा झालेत यश या गोलंदाजासाठी, त्याचं मनोबल वाढवण्यासाठी दक्ष काटकर यांच्याकडून एक विशेष बक्षीस आहे। पाटणोली संघ अडचणीमध्ये आला, पाटणोली संघ संकटामध्ये आला, पहिल्या डावापासून त्यांना कमबॅक करण्याची संधी मिळाली नाहीये। भवरा संघानं पहिल्याच डावामध्ये एक मोमेंट बनवला आणि मोमेंट जो आहे तो आपल्या जवळच ठेवला, समोरच्याला घुसण्याची जराशी जागा दिली नाही। दुसऱ्या डावाच्या पहिल्या षटकामध्ये असं वाटलं की पाटणोली संघ असाच खेळत राहिला तर हा सामना मजबूत स्थितीमध्ये जाईल, हाय क्वालिटी होईल, टफ फाईट होईल, पण तदनंतर दुसऱ्या षटकामध्ये मात्र आदित्यनं करामती गोलंदाजी केली आणि कमबॅक केलं आणि आता मात्र यश शेवटचं षटक हाताळतोय। यावेळेस फुल टॉस बॉल, नो बॉलचा इशारा आलाय, बीमर फर्स्ट बीमर या ठिकाणी दिला जाईल। या बीमर वर देखील एखादा मोठा फटका चढला असता तर धाबा आणखी कमी झाल्या असत्या, पण तसं काही घडलेलं नाहीये। अठ्ठेचाळीस धावा धावफळकावर, यावेळेस आणखी मोठा फटका, पावर जनरेट केली आहे, सुपर डुपर स्ट्रोक, 6 धावा।
तीन चेंडू 20 धावांचं लक्ष्य आहे. षटकार येत आहेत. पाक क्षमता होती पण वेळ नव्हती. यावेळेस पॅड लाईनला टाकलेला चेंडू लेग बाईटच्या माध्यमातून एक धाव या ठिकाणी संचलित केली जाईल. दोन चेंडू 19 धावांचं लक्ष्य. लक्ष्य फार मोठं, आव्हान फार जड. इथे चमत्कारच तुम्हाला वाचू शकतो. मी म्हणेन की असा चमत्कार इतिहासामध्ये फार वेळा झालेला नसतो. त्यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळतोय. समवेत फर्स्ट वॉर्निंग, पहिली सूचना गोलंदाजाला देखील दिली जाते. व्हाईट फर्स्ट बाउन्स, व्हाईट नंतर दुसरा बाउन्स आला तर मग व्हाईट नाही, मग तो नियमानुसार नो बॉल देखील दिला जातो. इथे काय होणार हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस चांगला फटका आहे आणि आणखी एक षटकार पाहायला मिळतोय. पाटनोली संघाची ताकद होती पण महत्वाच्या विकेट्स पडल्या आणि तिथे तो बॅकफुटवर आला. बारा धावांचं लक्ष. नुकतीच आपण उरण प्रीमियर लीग पाहिली ज्यामध्ये एका चेंडू मध्ये 12 धावा होताना आपण पाहिल्यात. क्रिकेट आहे, काही होऊ शकत. यावेळेस चांगला चेंडू. बबरा संघानं जेतेपद या ठिकाणी विजय भव झालेला आहे. चांगला खेळ झाला. मी म्हणेन की बाय नवघर संघाला प्राप्त होणार, कारण टॉप स्कोरर राहिलाय आणि तदनंतर चालू सामन्याचं टॉस या ठिकाणी. टॉस करण्यासाठी लगेच जायचं आहे. चला मग क्षेत्ररक्षण स्वीकारल्या संघास विनंती केली जाईल की आपण लगेचच मैदानामध्ये चला. या मॅचचा मानद